19 ला अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं मग ही चूक होती असं तुम्हाला वाटतं का? ह्याचं कारण काय आहे की ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी 6 म्हणजे शिवाजी पार्कला जो शपथविधी झाला ज्याच्यामध्ये तुम्ही आणि भुजबळांनी शपथ घेतली, त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उपमुख्यमंत्रीपदाची कोणी शपथच नाही घेतली, तुमच्याकडे तर ते पद सुटलेलं होतं महाविकास आघाडीच्या मिटिंगमध्ये. तसं असून सुद्धा ज्यावेळेस ती शपथ घेतली गेली नाही त्यावेळेस अनेक लोकांना असं वाटलं की अरे हे तर म्हणजे अजित पवारांसाठी राखीव ठेवलेलं आहे, ही त्याच वेळेस लोकांना शंका यायला लागली होती. तुम्ही पवारांना सांगितलं नाहीत का की आपण उपमुख्यमंत्री केलं पाहिजे, ह्यांनी ज्या पद्धतीने शपथविधी केला आहे ती गोष्ट चुकीची केली आहे, त्यांना काहीतरी शिक्षा दिली पाहिजे, त्यांना हे नाही केलं पाहिजे? नाही, शिवाजी पार्कवरचा जो शपथविधी झाला त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी मला फोन करून दोन नावं विचारली. मी साहेबांना विचारलं, साहेबांनी दोन नावं सांगितली ज्यांचा शपथ त्या दिवशी झाली. त्याचवेळी मी साहेबांना प्रपोज केलेलं की उपमुख्यमंत्री यातलं कोण करायचं, काय म्हटले आपण जरा सगळ्यांच्या विचाराने नंतर ठरवू. मी त्याचवेळी म्हणत होतो की शिवाजी पार्कवर जर शपथ होत असेल आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांची शपथ होत असेल तर आपले उपमुख्यमंत्री जे तुमच्या इच्छा असेल त्यांना आत्ता करा, मी थांबतो, माझा काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला ज्यांना करायचं असेल त्यांना करा, अशी माझी त्यावेळची ही भूमिका होती. पण साहेबांचा प्रेफरन्स असा होता की थांबून सगळ्यांशी चर्चा विचारविनिमय करून आपण निर्णय करू, ते सगळ्या आमदारांशी बोलले असतील, त्यानंतर त्यांचं मन जे तयार झालं त्यातनं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं पत्र दिलं. त्यात दादांना उपमुख्यमंत्री आणि इतरांचा शपथ अशी आम्ही पत्र दिलं. नाही, पण ती चूक होती असं तुम्हाला वाटतं का? कारण त्याच्यामुळे त्यांचा आमदारांवरती प्रभाव निर्माण झाला, त्याच्याऐवजी तुमच्यापैकी कोणाला केलं असतं सपोज तर कदाचित गोष्ट वेगळी असती. काय आहे की एकदा बॉसने निर्णय घेतला की बॉस इज ऑलवेज राईट, प्लीज ऐका. त्यामुळे त्याच्यावर वर्ष दोन वर्ष तीन वर्षांनी कॉमेंट करून काय फायदा.